नमस्कार, आपण पाहत आहात वास्तव मराठी, महाराष्ट्राच्या राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. उद्धव ठाकरेंच्या 65 उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर. उद्धव ठाकरेंनी कोणाकोणाला दिला एबी फॉर्म पहा 65 जणांची संपूर्ण यादी. विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून महायुतीतील भाजपनं प्रथम 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर काल रात्री उशिरा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं आपल्या 45 जणांची पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. तर आज दुपारी अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून पहिल्या यादीत 38 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. परंतु महाविकास आघाडीकडून अजून कोणत्याच पक्षानं आपली उमेदवारी जाहीर केली नसताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं आघाडी घेतली. त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 65 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यांना एबी फॉर्मचं वाटप देखील चालू केलंय. या यादीमध्ये उद्धव ठाकरेंनी ठाण्यातील कोपरी 5 पाखाडी या मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये पक्षाच्या विद्यमान आमदारांसह इतर नवीन चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. तर पाहुयात कोण आहेत ठाकरेंचे ते 65 उमेदवार. ठाकरेंचे 65 उमेदवार खालील प्रमाणे: 40 गाव मधून उन्मेष पाटील, पाचोरा मधून वैशाली सूर्यवंशी, मेहकर मधून सिद्धार्थ खरात यांना उमेदवारी मिळाली आहे. बाळापूर मध्ये नितीन देशमुख, अकोला पूर्व मध्ये गोपाल दालकर, वाशिम मध्ये डॉक्टर सिद्धार्थ देवळे, तर वडनेरा मध्ये सुनील खराटे यांना उमेदवारी मिळाली आहे. रामटेक मध्ये विशाल बरबटे, वणी मध्ये संजय देरकर, लोहा मध्ये एकनाथ पवार, कळमनुरी मध्ये डॉक्टर संतोष टारफे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परभणी विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर राहुल पाटील, तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून विशाल कदम हे निवडणूक लढवतील. सिल्लोड मधून सुरेश बनकर, कन्नड मधून उदयसिंह राजपूत, संभाजीनगर मध्य मध्ये किशनचंद तनवानी, तर संभाजीनगर पश्चिम मध्ये राजू शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वैजापूर मधून दिनेश परदेशी, नांदगाव मध्ये गणेश धात्रक, मालेगाव बाह्य मध्ये अद्वय हिरे, तर निफाड मध्ये अनिल कदम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नाशिक मध्य मतदारसंघातून वसंत गीते, नाशिक पश्चिम मधून सुधाकर वडगुजर, पालघर मधून जयेंद्र दुबळा, बोईसर मधून डॉक्टर विश्वास दळवी हे निवडणूक लढवतील. भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून महादेव घाटळ, अंबरनाथ मतदारसंघातून राजेश वानखेडे, डोंबिवली मधून दीपेश म्हात्रे, कल्याण ग्रामीण मधून सुभाष भोईर, ओवळा माजीवडा या मतदारसंघातून नरेश मनेरा, तर कोपरी 5 पाखाडी या मतदारसंघातून केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर झालीय. ठाण्यामधून राजन विचारे, ऐरवली मधून एम के मढवी, मागा ठाणे मधून उदेश पाटेकर, विक्रोळी मधून सुनील राऊत, भांडूप पश्चिम मधून रमेश कोरगावकर, तर जोगेश्वरी पूर्व मधून अनंत नर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दिंडोशी मधून सुनील प्रभू, गोरेगाव मधून समीर देसाई, अंधेरी पूर्व मधून ऋतुजा लटके, चेंबूर मधून प्रकाश फातर्पेकर, तर कुर्ला मधून प्रवीणा मोरजकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कलिना मधून संजय पोतनीस, वांद्रे पूर्व मधून वरुण देसाई, माहीम मध्ये महेश सावंत, वरळी मध्ये आदित्य ठाकरे, कर्जत मध्ये नितीन सावंत, उरण मध्ये मनोहर भोईर, महाड मध्ये स्नेहल जगताप, नेवासा मध्ये शंकरराव गडाख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. गेवराई या विधानसभा मतदारसंघातून बदामराव पंडित, धाराशिव या विधानसभा मतदारसंघात कैलास पाटील, परांड्यामध्ये राहुल पाटील, बार्शीमध्ये दिलीप सोपल, सोलापूर दक्षिण मध्ये अमर पाटील, तर सांगोले विधानसभा मतदारसंघातून दीपक आबा साळुंखे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पाटण मध्ये हर्षद कदम, दापोली मध्ये संजय कदम, गुहागर मध्ये भास्कर जाधव, रत्नागिरी मध्ये सुरेंद्रनाथ माने, राजापूर मध्ये राजन साळवी, तर कुडाळ मध्ये वैभव नाईक हे निवडणूक लढवतील. सावंतवाडी या मतदारसंघातून राजन तेली, राधानगरी मतदारसंघातून के पी पाटील, तर शाहूवाडी इथून सत्यजित आबा पाटील हे निवडणूक लढवतील. पाहत रहा वास्तव मराठी, महाराष्ट्राच्या राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस.